झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मग जणू काही हा एकच पक्ष आहे असं लोकांना वाटतं आणि निवडणूक लढतात, आणि आतापर्यंत 10 वर्षात निवडणूक 2 निवडणुका जिंकलेल्या आहेत। मला वाटतं हा जरी प्रकार आत्ता जरी काही होत असला तर निवडणुकीच्या वेळेला यामध्ये परिवर्तन होईल असं वाटतं। मला तरी स्वतःला वाटतं की प्रत्येक पक्ष एकटा लढायची भाषा करताय, पण परिस्थितीचा विचार केला तर आघाडीत लढल्यानंतर जास्त फायदा होईल असं माझं मत आहे। महाराष्ट्राची नस नस जाणणारा अशा प्रकारचा एक नेता ज्याचा पूर्ण वापर काँग्रेस करत आहे असं तुम्हाला वाटतं का? प्रामाणिकपणे सांगा। नो कॉमेंट्स। आपण एका वेगळ्या दुसऱ्या विषयावर बोलूया। तुमच्या नो कॉमेंट्समध्ये बरंच दडलेलं आहे असं मला वाटतं। बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जनसागर लोटला होता। लाखो शिवसेनेवर प्रेम करणारे त्याहीपेक्षा बाळासाहेब ठाकरे या एका दिलखुलास व्यक्तिमत्वावर प्रेम करणारे लाखो लोक आले होते। त्यानंतरची शिवसेनेची वाटचाल तेवढ्याच ताकदीनं होईल असं आपल्याला वाटतं का? साहेब साहेब होते, त्यांचं सैनिकांशी जे संबंध होते ते एकतर सैनिक किंवा कार्यकर्त्यांना विश्वास टाकायचे, तेवढंच प्रेम करायचे। प्रत्येकाला वाटायचं म्हणजे आपल्या घरच्यांपेक्षा साहेब आपल्यावर प्रेम करतायत, आणि म्हणूनच सैनिक साहेबांसाठी काही करायला तयार व्हायचे। एवढं प्रेम आणि विश्वास साहेबांनी दिला होता आणि म्हणून सगळे ते तेवढी लोकप्रिय होते। त्याचबरोबर त्यांचा करारीपणा होता, त्याची वक्तृत्वाची शैली होती, ते अक्षरशः म्हणजे झोपलेल्या ना किंवा जागे होऊ शकतायचे किंवा ऐकत असल्यांच्या अंगात रक्त सळसळलं पाहिजे असे भावनिक विषय ते घेऊन बोलायचे, आणि ते विचार तरुणांना फार आवडायचे आणि म्हणून बरेच तरुण आकर्षित झाला होता। संघटना चालवताना सहकाऱ्यांचा वापर कुठे कधी कसा करावा हे कौशल्य त्यांच्याकडे होतं, त्यामुळे अमुक माणसाची पारख होती। कोणत्या माणसाला कोणतं पद दिलं तो न्याय देऊ शकेल, पारख नसती तर माझ्याकडे मला न्याय मिळाला नसता मी इथपर्यंत पोचलो नसतो, त्यामुळे माणसाची पारख होती। त्यामुळे ते जी संघटना चालवत होती तेच गुण आत्ताच्या नेतृत्वात आहेत असं मी मानायला तयार नाही। तीच विश्वासार्हता सैनिकांमध्ये निर्माण करणारं नेतृत्व नाही असं माझं मत आहे, आणि म्हणूनच शिवसेना ती होती आज तशी नाही आहे आणि राहणार असंही वाटत नाही। शिवसेना अधोगतीकडे जाईल असं मला वाटतं, का शिवसेनेतले जे कोण प्रमुख नेते त्याच्यामध्ये असे काही गट्स की लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास संपादन करून पक्षाची भूमिका पटवून काय लोकांना आकर्षित करून घेतील किंवा असल्यानं टिकू शकतील असं मला नाही वाटत। एक हाती निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले जे काही महाराष्ट्रातले कमी नेते त्यातलं एक नाव आहेत, ह्या पुढच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व जर कोणाकडे यायचं असेल तर ते अशा माणसाकडे यावं असं आपल्याला वाटतं का? कुठल्या पक्षाचं? अर्थात काँग्रेस। मला काय त्याबद्दल बोलायचं, पण तुमच्यात ती क्षमता आहे तर मान्य करा। नक्कीच। मी शिवसेनेत असताना तेच केलं, काँग्रेसमध्ये असताना तीच जादू आपण करू शकाल? नाही, माझी क्षमता पूर्ण आहे। कुठल्या राज्यामध्ये आज तरी जनता आपल्यावर प्रेम करते किंवा सांगितलेला त्यांना विश्वास बसतो की मी बोलेन ते करेन हा एक ख्याती माझी जनमानसामध्ये आहे, त्यामुळे जनता माझ्यावर विश्वास टाकेल असा माझा विश्वास आहे। त्यामुळे महाराष्ट्रात काही मी परिवर्तन करण्याची क्षमता माझ्यात आहे, मी यापूर्वी सिद्ध केले। महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही करण्याची माझी क्षमता आहे आणि ते परिवर्तन तुम्हाला लवकरच दिसेल अशा स्वरूपाचं विधान आत्ता झी 24 तासच्या प्रेक्षकांसमोर नारायणराव राणे यांनी केलेलं आहे। या मुलाखतीच्या सुरुवातीला मी सांगितलेलं होतं की नारायणराव राणे नावाचं एक वादळ आहे, ते कधीच शांत नसतं। वरवर शांत जरी वाटलं तरीसुद्धा आतमध्ये एक खदखदत असतो, तो असंतोष या व्यवस्थेविरुद्ध आणि त्याहीपेक्षा नवी व्यवस्था निर्माण करण्याकरता। नारायण राणे यांची नवीन समीकरणं नक्की असतील, फक्त ती कोणती असतील याचा आज वरवरचा अंदाज आपल्याला आहे। नारायणराव, आज इतक्या व्यस्त वेळेत तुम्ही झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी जो वेळ दिलात त्याबद्दल सर्व प्रेक्षकांतर्फे मनापासून आभार, धन्यवाद। आपल्या सर्व प्रेक्षकांना हे नवीन वर्ष सुख समाधानाचं आनंदाचं जावो, झीच्या संपादकापासून स्टाफलाही असं नवीन वर्ष सुख समाधानात जावं
अशा माझ्या शुभेच्छा. नमस्कार. झी 24 तास एक पाऊल पुढे.